महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वीस शेतकरी कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे कृषी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांना भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या हस्ते गौरवण्यात आलं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून प्रगती साधावी असं आवाहन महाडिक यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यात ऊस सोयाबीन भात यासह भाजीपाला पिकतो जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सव्वीस शेतकऱ्यांना राज्य शासनानं कृषी पुरस्कार देऊन गौरवलंय नाशिक इथं झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत या शेतकऱ्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला प्रमोद कल्लाप्पा चौगले यांनी सोयाबीन पीक स्पर्धेत एकरी बत्तीस क्विंटल उत्पादन घेऊन राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला कोल्हापूर जिल्ह्यातून दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये सव्वीस शेतकऱ्यांनी कृषीभूषण शेतीनिष्ठ शेतीमित्र तसंच कृषी कर्मचाऱ्यांनी डॉ विठ्ठलराव विखे पाटील सेवारत्न पुरस्कार पटकावलाय कृषी पुरस्कार मिळवलेल्या जिल्ह्यातील शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला जिल्ह्यातले शेतकरी प्रयोगशील असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न आहेत त्यांना कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पाठबळ मिळतंय असे उद्गार माजी खासदार धनंजय महाडिक यांनी काढले यावेळी सर्जेराव धनवडे पृथ्वीराज येडेकर केतन धनवडे रोहन शिरगावे विश्वराज महाडिक गणेश मगदूम अनिकेत दांगट उपस्थित होते